नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंजली विष्णू कदम, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा असून मी वर्ग 8वीत शिकते. मी एक पुस्तक वाचलं आहे, त्या पुस्तकाचे नाव आहे प्रज्ञा सूर्याचे प्रतिबिंब. पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे वी.ल. धारूरकर. पुस्तकाचे प्रकाशन कीर्ती प्रकाशन औरंगाबाद. मूल्य 60 रुपये. पुस्तकाचे मुखपृष्ठ: ज्याप्रमाणे सूर्य आपल्याला प्रकाश देत असतो त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद हे आपल्या मनातील अंधार दूर करत असतात. पुस्तकात काय वाचलं? मी पुस्तकात वाचलं जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच खरे जीवन जगतात. पुस्तक तुम्हाला का आवडलं? पुस्तक मला आवडलं कारण स्त्री म्हणजे पवित्र व मांगल्याचे प्रतीक, स्त्रिया म्हणजे संस्कृतीच्या रक्षण, यंत्रनार्यस्तु पूजते रमनो तंत्र देवता या संस्कृत भाषेतील विचार स्वामी विवेकानंदांनी मांडले. म्हणून मला हे पुस्तक खूप आवडलं. पुस्तकातून कोणती शिकवण मिळाली? मला पुस्तकातून शिकवण मिळाली माणसातील माणूस पण ओळखून मानवतेची जो पूजा करतो तोच खरा समाजसुधारक असतो. ही पुस्तकातून मला शिकवण मिळाली. समारोप: आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा पाया आहे. आत्म्यांची सुधारणा हा सर्व सुधारणांचा पाया आहे असे विवेकानंदांचे विचार सर्व भारतीय जनमानसांच्या हृदयात विराजमान व्हावे असे त्यांना वाटते. हे पुस्तक खूप छान आहे. हे पुस्तक मी वाचलं आहे, मला खूप आवडलं आहे. हे पुस्तक तुम्ही सर्वांनी सुद्धा वाचावे ही मी विनंती करते. धन्यवाद. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी दत्ता वैजनाथ शेळके, मी आता 5वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ. मी तुमचे या ऑनलाईन पुस्तक परीक्षेमध्ये स्वागत करतो. तसेच या स्पर्धेचे आयोजक माननीय पृथ्वीराज बीपी सरांचे व माननीय सौ अंजलीताई गंगाप्रसाद आनेराव यांचेही मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, मी आता माझ्या आवडतीच्या पुस्तकाचे सादरीकरण करतो. तर माझ्या पुस्तकाचे नाव आहे अग्निपंख आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या पुस्तकात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आत्मचरित्र आहे. मित्रांनो, या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर अग्निपंख हे नाव मोठ्या अक्षरामध्ये लाल रंगामध्ये लिहिले आहे. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तयार केलेले रॉकेटचे चित्र त्या मुख्य पृष्ठावर दिलेले आहे. आणि सहाय्यक अरुण तिवारी आणि अनुवाद माधुरी शानभाग यांची नावे दिलेली आहे. आणि या पुस्तकाच्या मलपृष्ठावर माधुरी शानभाग या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी घेतानाचं छायाचित्र सुद्धा आहे आणि थोडीशी माहिती सुद्धा आहे. या पुस्तकाचं मूल्य केवळ 190 रुपये आहे. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारतीय मनाला आकाशाच्या पलीकडचं स्वप्न दाखवलं आणि जगायला सुद्धा शिकवलं. एक असा माणूस ज्याने प्रत्येक भारतीय तरुणाला विवेकवादी आणि प्रयत्नशील बनवलं. आणि एक अशी असावी ज्याने भारताला अवकाश भरारी घ्यायला लावून संपूर्ण जगाला आव्हान केलं. असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या गरुड झेपेवरील आधारित अग्निपंख हे पुस्तक लिहिलेलं आहे. मित्रांनो, या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वतःच्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारताना त्यांनी दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूळ आणि नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची फार सुंदरपणे उत्कृष्टपणे वाचकांना सांगितली आहे.
हे पुस्तक केवळ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानाविषयक एक लढाईचे स्पंदनच आहे. मित्रांनो, जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ही कहाणी. स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य आहे. मित्रांनो, या पुस्तकातून मला अशी शिकवण मिळाली, पैसा असो अथवा नसो, मनामध्ये जर निश्चय केला तर आपण आपली कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. आमच्यासारख्या मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून आमच्यासारख्या मुलांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत म्हणून मी त्यांचे आभार मानतो. व सुचिता पाटेकर मॅडम या सुद्धा आमच्यासारख्या मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन येत आहेत म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.